हॅलो चेक फाशी देत आहे इथे जवळ येतो लहानसं स्टेटमेंट आहे मराठीमध्ये आहे नंतर इंग्लिशसुद्धा वाचून दाखवण्यात दिनांक 2 मे 2023 रोजी लोक माझे संघाची या माझ्या आत्मचरित्र पुस्तकाचं प्रकाशन समारंभाच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे 63 वर्षाच्या पदवीगत सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयानं जनमानसांच्या मध्ये तीव्र भावना उलटली, तीव्र भावना उपजली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व माझे सांगाची असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते
प्रसंग के चाहते यदि संगतीतून एक होकाने ते काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले, त्याचबरोबर देशभरातून विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी अग्रिम विनंती केली. लोक माझे सांगाची हेच माझ्या वधीर व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. वधीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी वादावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आव्हाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय की जो माझ्याकडून पोचवण्यात आला, या सर्वांचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाहून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत आहे आणि जरी तो स्वीकारला तरी संघटनेमध्ये कोणतेही फळ आता जबाबदारी सांभाळणारे उत्तर अधिकारी निर्माण होणे आवश्यक असते हे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये जे काही संघटनातून बदल असो, नव्या जबाबदारी सोपवणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे या संदर्भात सहकार्यांचा विचार घेऊन नव्या जबाबदाऱ्या सोपवणं आणि नवीन नेतृत्व करणं यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणे जनमानसापर्यंत पोचवण्याच्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश अपयशामध्ये
सर्व प्रकारच्या आव्हानाशी मुकाबला करतेवेळी आपण माझ्या संगती राहिलात त्या उद्योगी आपला कायमचा जरुरी आहे. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनश्च जाहीर करतो. धन्यवाद. If you want to ask anything, you can go ahead. साधारणतः तीन मुद्दे होते. एक तर आज एकंदर देशाचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर समविचारी लोकांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया हे अत्यंत महत्वाचे असते. ज्याच्यामध्ये व्यक्तिशामध्ये अनेक राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळं या कामात लक्ष देण्याच्यासाठी तुमची आवश्यकता आहे असं अनेक सहकाऱ्यांनी विशेषतः अन्य राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांनी मतं व्यक्त केली. मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी असतील, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सीताराम येचुरी असतील, असे अनेक नावं सांगता येतील की या सगळ्यांची या अँगलनी लक्ष देण्याच्यासाठी तुमची आवश्यकता आहे असं मला सूचित केलं. ही गोष्ट खरी आहे. पत्रकार परिषदेत सगळे असतात कधी, म्हणजे आमचे बाकीचे सहकारी आहेत याचंही मला आश्चर्य होतं. कारण सहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या सर्व नेतृत्वाची होळी कधी बसत नाही. आणि आज या सगळ्या सहकाऱ्यांनी मला येऊन एक तर त्यांनी बैठक घेतली आधी असं सांगितलं, त्यांनी ठराव केला म्हणून सांगितलं, त्या ठरावामध्ये मी माझा निर्णय बदलावा अशा प्रकारचा आग्रह सूचित केला आणि तो माझ्याकडे पोचवण्याचं काम जसं पक्षाचे अध्यक्ष जसे विरोधी पक्षनेते आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते फुल पटेल किंवा अन्य राज्यातले सहकारी या सगळ्यांनी एकत्रित आणून मला त्याच्यामध्ये माझ्याकडचे सुखवर्त केलं आणि मला यासंबंधीच्या त्यांच्या भावना ह्या स्पष्ट केल्या. त्याच्यामध्ये पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते, कुणी आहे किंवा कुणी नाही अशा प्रकारचा त्यातला श्रेयस करायची अजिबात आवश्यकता नाही. हा तुम्ही ज्यांनी लिहिलं त्यांना प्रश्न विचारला ना, तर आमच्या काय आमच्या माहितीत काय असं नाही. तुमच्याकडे माहिती असली तर अवश्य आमच्याकडे द्या, आम्ही त्याची काळजी घेऊ. पण तुम्ही सांगताय तसं लिखाण कुठे झालेले असेल पण आमच्या संघटनेमध्ये अशी अवस्था नव्हती. हे मला समजतं की तुम्ही म्हणता ते खरं आहे. एक तर माझी जबाबदारी नैतिक अशी होती की माझ्या सगळ्या कलीगना विशेषतः सिनियर कलीगना विश्वासात घेणं. माझं त्याचं दुसरं एक कारण होतं की मी जर विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी मला सहमती दिली नसती आणि म्हणून माझी जबाबदारी असताना सुद्धा
मी त्यांना विश्वासात घेतलं नाही, ही गोष्ट मला नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की रिॲक्शन खरी होती याची काय खात्री होती, पण इतकी प्रतिक्रिया तीव्र असेल असं वाटलं नाही. त्यासंबंधीचं माझं असं हे योग्य नव्हतं या निष्कर्षापर्यंत यायला काही हरकत नाही. एक मिनिट, 56 साल का एक्टिव आपका पॉलिटिक्स और 24 साल से ज्यादा का वक्त एनसीपी में, लेकिन इसके बावजूद अभी तक आप एक उतना क्रिएट नहीं कर पाए अपना बैकअप तैयार नहीं कर पाए, इस सवाल को आप कैसे देखते हैं? ये हम जो बैठे हैं ये सब हमारी चीज बैकअप में है और सब चला सकते हैं और राज चला सकते हैं, देश चला सकते हैं, और इससे उनको मौका मिलना चाहिए. इसीलिए मैं फिर से जाना चाहता था, उन्होंने आराम नहीं किया, क्या करूं? नहीं, उत्तराधिकारी वगैरे असं कुठं राजकीय पक्षात ठरत नसतो. लोक एकत्र काम करतात, उद्या त्याला जसा काही जागा वेकन्स होतात त्या ठिकाणी काय करावं हे सगळे कलिग म्हणून ठरवतात. हा इंडिव्हिज्युअल किती व्यक्तीचा देह असू शकत नाही. नाही, उत्तराधिकारी हा ही कन्सेप्ट त्यातली नाही, पण ही गोष्ट जरूर माझ्या मनात असतोय आणि मी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करेन की ऑर्गनायझेशनमध्ये काही नवीन सहकाऱ्यांना आणून त्यांना संधी दिली पाहिजे. आता उदाहरणार्थ जे लोक डिस्ट्रिक्ट लेवलला काम करतात, 10-10, 15-15 वर्ष काम करतात, त्याच्यामध्ये आम्हाला ठाऊक आहे की हे कॅरिअर राज्य पातळीवर सुद्धा काम करू शकतं. राज्य पातळीवर अनेक वर्ष काम करणारे असे लोक आहेत की जे नॅशनल लेवलला सुद्धा काम करू शकतात, असं लेवल आमच्याकडे आहे आणि त्यांना प्रोत्साहित करणं, संधी देणं ही जबाबदारी मी आणि माझ्या सगळ्या सिनियर कलीगची ही आहे आणि ती आम्ही हळूहळू पाळणार आहोत. आता ती भाकरी थांबली ना, मी फिरवायला निघालो होतो. नाही, यांनी रस्त्यात फार ऑब्स्ट्रक्शन केलं आहे मी बाकीच्यांना. फिर से बोलो. यही बात सच है, आपने जो कहा वो बिल्कुल सच है. जो मैंने सोचा था, कई दिनों से सोच रहा था, मगर मैं ये डिस्कस करूंगा कली को कॉन्फिडेंस कर लूंगा तो बिल्कुल मुझे इजाजत नहीं मिलेगी. इसका पूरा भरोसा मुझे था, इसीलिए मैंने बात नहीं की, ये बात सच है. तुझी इंग्लिश सुनली, तुझी बेसिक सुनली पाहिजे. असं की महाविकास आघाडी आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक एक अल्टरनेटिव्ह लोकांच्या समोर ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन केलेली आणि जसं आमच्या अध्यक्षांनी जाहीर केलं की या आघाडीच्या कामावर माझ्या निर्णयाचा काही दुष्परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही आणि आता आम्ही सगळेच एकत्र काम करतोय, त्यामुळे त्याबद्दलची चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही एकत्र काम करून जो काही लोकांना पर्याय द्यायची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी आम्ही मेहनत करू. आता एक वेळ ज्यांनी विचारला नाही दुसरं ना, पवार सर, ऐसी बहुत सारी बातें उठ रही थी की एनसीपी के बहुत सारे एमएलए बड़े नेता के साथ दूसरी पार्टी में शामिल होने जा रहे हैं, इसी वजह से आपने बात ऐसी है कि किसी को जाना हो, कौन से भी पॉलिटिकल पार्टी हो,
किसी का तो कोई रुकता नहीं, इसलिए लीडरशिप से रुकने को खुद को साफ करने की कोई आवश्यकता नहीं पड़ती। ऐसी स्थिति हो तो लीडरशिप में फोर्स फंस पर रहकर इसमें तंदुरुस्ती कैसे आ सकती है, इसे ध्यान देना चाहिए। ये तो इतना उसे समझता है, वो ऐसी बात हमारे संगठन में नहीं। ज्ञानी विचार एक एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही देशांमध्ये भाजपकडे कार्यकर्ता आहे का हा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत। एक गोष्ट त्याची फारशी खरी आहे की मी जर ऐकणारच नाही तर त्यावेळेला काही सहकार्यांनी ही गोष्ट जरूर सुचवली की तुम्ही कंटिन्यू करा आणि वर्किंग फेसिलिटींच्यासाठी विचार करा, ही सूचना त्यांनी केली। पण ती सहकार्यांना आणि सुफिया सुरे यांना दोघांनाही मंजूर नव्हती। जो स्टेटमेंट उन्होंने पढ़ा वो अजीत पवार ने आकर दिया है इन सभी साथियों के साथ। चलो एक 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 कर एक एक क्वेश्चन। त्या नेत्यांनी महाविकास आघाडीची निर्मिती केली, त्या नेत्यांच्या निवृत्तीनंतर महाविकास आघाडीचा काय होणार याचा विचार आपण केला नाही, संपुष्टात येईल का? ज्या नेत्यांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली त्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या निवृत्तीनंतरचा महाविकास आघाडीचं भविष्य कसं असणार आहे याचा विचार नाही केला का? विचार केला असता कारण त्या आघाडीच्या बाकीची सगळी कॅम्पेन एकत्रित या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या अग्रभागी राहण्याची भूमिका माझ्या मनात होती, आजही आहे, इच्छुक होते। असं की काही लोकांची काही फक्की मत असतात, जे फक्की मत असणार त्यांच्यापैकी ज्यांचं नाव आपण घेतलं ते घरचे आणि ज्यांचं फक्क मत असं असतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक वेळेला मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला तर त्यांचं मत हे आमच्या प्रतिकूल असतं आणि त्याच्यामुळं आम्ही कधी त्याचं गांभीर्य निर्माण घेत नाही आणि लोक तिथवत घेतात हे मला माहिती। इनको पूछने दो ना यार, एक आदमी पूछो ना। आपने 3 दिन पहले कहा था कि मैं थक गया हूँ, एक ब्रेक लेना चाहता हूँ, लेकिन 3 दिनों में एक ब्रेक लेना चाहता हूँ, लेकिन 3 दिनों में आपने जो कुछ भी देखा, भावनाएं जो देखी, क्या उसने आपको अगले 3 साल का जो टेंशन बचा है उसकी एनर्जी दे दी, वो थकान आप दूर हो गई? पहले आपने कहा था कि मैं थक गया हूँ, एक ब्रेक लेना चाहता हूँ, कहीं ना कहीं रुकना चाहिए ऐसा मुझे लगता है इतने सालों के बाद, लेकिन पार्टी आपको इजाजत नहीं दे रही। जो सब साथियों की जो रिएक्शन देखी और जिससे डिस्ट्रिक्ट से कार्यकर्ता ने जो कॉन्टेक्ट किया और जो बताया वो देखने के बाद मुझे लगा कि ज्यादा मेहनत करने की आवश्यकता है। ये फेस कॉन्फ्रेंस होने के बाद मैं यहाँ से पूना जा रहा हूँ, पूना से सोलापुर जा रहा हूँ, सोलापुर से सांगोला जा रहा हूँ, सांगोला से पंढरपुर जा रहा हूँ, पंढरपुर से निफानी जा रहा हूँ और फिर वापस आ रहा हूँ। ये मेरा टूर 2 दिन में है। याचं ठीक आता त्यांचं काय म्हणणं आहे त्याचा खरं असं की कदाचित काय गरज नाही। साधारणतः भविष्य पक्षांचे जे नेते आहेत आता उदाहरणार्थ राहुल गांधी हे स्वतः बोलले, त्यांच्या पक्षाचे अन्य सहकारी बोलले, अगदी
त्याच्यानंतर शिवसेना उद्धव सेना त्यांच्या वतीनं श्रीयुत राऊत आणि बाकीचे सहकारी होते त्या लोकांशी चर्चा झाली आधी झाली. एक मेसेज आहे कन्फर्म नाही की 18 तारीख शायद मिळणे की जरूरत होगी पटना में मगर ये कन्फर्म नहीं देश भी कन्फर्म नहीं. सुझाव दिया तसा विचार नाही पण काही ठिकाणी जे ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या राज्य पातळीवर 10 वर्ष 15 वर्ष एकच व्यक्ती काम करते त्या व्यक्तींची अशी इच्छा आहे की आम्हाला कुठे अपग्रेड करा. इतके वर्ष एके ठिकाणी आम्ही काम केल्याच्या नंतर थोडं ब्रॉडर पर्स्पेक्टिव आम्हाला काम करायची संधी द्या ही जी सूचना अनेकांची आहे त्याची नोंद आम्हाला घ्यावी लागेल आणि त्यासंबंधीचा विचार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष असोत आमचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट असोत अन्य सहकारी असोत या सगळ्यांना विश्वासात घेऊन याचे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. ये जो सब रेसिग्नेशन का लेटर दिए उस स्टेट के प्रेसिडेंट को पूछकर हमने संदेश दिया है कि दिस लेटर हैज बीन नॉट एक्सेप्टेड कि दिस इट इज रिजेक्टेड. बोला ना क्या ये प्रेस कॉन्फ्रेंस में सब लोग आते हैं और सीधी बात है कि मैं बताता हूँ आई एम सॉरी आई एम नॉट टेकन इन कॉन्फ्रेंस ऑल ऑफ यू बट ये बात सुनाई थी मैंने अजीत को पहले कही थी कि मेरी सोच है इसलिए उनको अंदाजा था इन सभी का अंदाजा बिल्कुल नहीं था. जिनको पूछा मैंने ये सोचा था वो यहाँ तक जाएगा ऐसे हमें लगा दे कि त्याची माहिती मी घेतली काही प्रमाणात राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी मला ब्रीफिंग केलं त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला माहिती दिली आणि त्या भागातले शेतकरी त्यांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे व्ह्यू आणि ह्या गोष्टी मला येऊन सांगितलेल्या आहेत. आमचं स्वच्छ मत असं आहे की शेतकऱ्यांचं जे रास्त मागणं आहे ते लक्षात घेऊन सरकारने निर्णय घ्यावेत. विकासाचे प्रकल्प हे हवे असतात पण ते हवे असताना सुद्धा ज्या भागात आपण करणार आहोत त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेणं आणि त्यांची सहमती विसरून त्या प्रोजेक्टला आगे पुढे जाणं ही जबाबदारी प्रोजेक्ट अंदाजांची असते ते या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. याच्यातून काही लोकांची सूचना आहे की त्या ठिकाणी ऑन द स्पॉट आमच्या काही सहकार्यांनी जावं तर तो विचार आम्हाला लोकांच्या मनात आहे आणि योग्य वेळी
आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी सुसंवाद हा केला जाईल. राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे, गारपिटही पडले, सरकार म्हणतो की मदत देतो, अजूनही मदत नाही. तर 3 दिवसाच्या याच्यामध्ये ती फार मदत दूर पडली आहे. ठीक आहे, म्हणजे आम्ही अनायसे जिल्ह्या जिल्ह्यातनं कार्यकर्ते आले, त्या कार्यकर्त्यांपैकी प्रत्येकाला मी कटाक्षाने विचारत होतो की डिस्ट्रिक्टमध्ये पाऊस, अवकाळी पाऊस याची स्थिती काय, एक त्याच्यामध्ये क्रॉप किती दावे झाले, दोन त्याचे पंचनामे झालेत का, तीन आणि त्यांना अर्थसहाय्य मिळाल्या का, चार, या सगळ्या गोष्टी मी स्वतः या लोकांच्याकडून जाणून घेतोय आणि योग्य वेळी राज्य सरकारशी सुद्धा आम्ही हे बोलू. इसके जवाब मैंने दिया है. नया क्वेश्चन हो तो पूछो. ऐसा ऐसा नहीं बोला, हमें एक दो बातें जरूर की, उन्होंने इस्तीफा दे दिया था, ये बात हम लोगों को खेत रखी क्योंकि ये कोऑर्डिनेशन गवर्नमेंट था. कोऑर्डिनेशन गवर्नमेंट में एक पार्टनर ने कुछ एक्सट्रीम स्टेप्स लेने की तैयारी विदाउट डिस्कशन कंसल्टेशन की, तो इसका असर अन्य पार्टीज के ऊपर भी होता है और ये बात थोड़ी बहुत हम लोगों को ठीक नहीं लगी. इससे कुछ ज्यादा किताब के बारे में बोलने की आवश्यकता नहीं, ये प्रेस कॉन्फ्रेंस किताब के बारे में नहीं है. चलो, अपने सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थैंक यू वेरी मच.